नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ सातवा मौर्यकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न एक, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर, सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. दोन, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संगमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. तीन, मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर, मौर्य काळात कापड विणणे व रंगवणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम करणे, व्यापार, नौका बांधणी इत्यादी व्यवसाय होते. चार, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभांवर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत. प्रश्न दोन, सांगा पाहू. एक, सत्र. उत्तर, सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हटले जाते. दोन, सुदर्शन. उत्तर, सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागडजवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिलेले होते. तीन, देवान पियो पियदसी. उत्तर, सम्राट अशोकाने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभलेख कोरवले त्यात त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी या शब्दात केला आहे. चार, अष्टपद. उत्तर, मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. त्या काळातील लोक अष्टपदाचा खेळ आवडीने खेळत असत. प्रश्न तीन, आठवा आणि लिहा. एक, चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर, चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले, पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबूल, कंदहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. दोन, सम्राट अशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर, सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत पसरलेले होते. प्रश्न चार, जोड्या जुळवा. अगट. एक, सम्राट अलेक्झांडर. दोन, मॅगेस्थिनीस. तीन, सम्राट अशोक. ब गट, अ सेल्युकस निकेटरचा राजदूत, ब ग्रीकचा सम्राट, क रोमचा सम्राट, ड मगधचा सम्राट. उत्तरे, एक सम्राट अलेक्झांडर ग्रीक सम्राट, दोन मॅगेस्थिनीस सेल्युकस निकेटरचा राजदूत, तीन सम्राट अशोक मगधचा सम्राट. प्रश्न पाच, तुम्हाला काय वाटते? एक, सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले. उत्तर, सिकंदरच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राज्यांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाबपर्यंत पोहोचला, परंतु एक या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. दोन, या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. तीन, या सैनिकांनी सिकंदराविरुद्धच बंड पुकारले, त्यामुळे सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले. दोन, ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत.
उत्तर, ग्रीक राजांनी नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत, कारण एक, या नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र असे व त्या राजाचे नावही कोरलेले असे. दोन, नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. तीन, ही नाणी चांदीची वा अन्य धातूंचीही असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतीय राजांनीही अशी नाणी पाडायला सुरुवात केली होती. तीन, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर, एक, मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिसातील कलिंग राज्यावर स्वारी केली. दोन, कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. तीन, हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न सहा, तुमच्या शब्दात वर्णन करा. एक, सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. उत्तर, सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखसोयीसाठी पुढील कामे केली. एक, जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली. दोन, मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. तीन, प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. चार, धर्मशाळा बांधल्या. पाच, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. सहा, प्राण्यांच्या शिकारीवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केला. दोन, मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. उत्तर, मौर्य काळात नगरात आणि खेड्यांमध्ये अनेक उत्सव आणि समारंभ साजरे केले जात असत. या प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती, सोंगट्यांचा खेळ, तसेच अष्टपद म्हणजेच बुद्धिबळाचा खेळ, हे खेळ खेळले जात असत. प्रश्न सात, आज युआन शॉंगसारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? उत्तर, आज युआन शॉंगसारखा परदेशी प्रवासी मला भेटला तर मी त्याच्याकडे अनेक गोष्टींची चौकशी करेन. तो कोणत्या देशातून आला व कोणत्या उद्देशाने भारतात आला हे विचारीन. त्याने प्रवास कसा केला, प्रवासात कोणत्या अडचणी आल्या हे विचारीन. प्रवासातील अनुभव सांगायला लावीन. त्याला हवी असलेली माहिती सांगेन व पाहिजे असलेली मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. त्याच्या देशाचा इतिहास, प्रेक्षणीय स्थळे, तेथील लोकांचे सण, धर्म यांविषयी माहिती विचारीन. त्याच्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करून तेथे कसे जायचे तेही त्याला विचारीन.